Lupin Pharmaceuticals in association with Higher Secondary Principals Forum. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या पाठाकडे वळण्याआधी मी तुम्हाला एक प्रसंग सांगणार आहे. 8 जुलै 1910 दिवस होता. SS मोरिया नावाची एक बोट फ्रान्समधील मार्सेलिस नावाच्या बंदरावरती लागलेली होती. सकाळची वेळ होती आणि या बोटीतून एका कैद्याला इंग्लंडमधून भारताला नेण्यात येत होतं. अत्यंत कडक पहाऱ्यात या कैद्याची व्यवस्था केली गेली होती. पहाटेचे 5 वाजले होते. त्या कैद्याने स्वच्छतागृहात जाण्याची इच्छा व्यक्त केली. एका बाजूला पोलीस अधिकारी आणि एका बाजूला शिपाई अशा कडक सुरक्षा व्यवस्थेत त्या कैद्याला स्वच्छतागृहात नेण्यात आलं. स्वच्छतागृहात सुद्धा एक आरसा लावलेला होता, जेणेकरून आत काय चाललेलं आहे हे बाहेर पहाऱ्याला उभ्या असलेल्या शिपायाला दिसावं. त्या व्यक्तीने आपल्या अंगात घातलेला मोठा अंगरखा त्या आरशावरती टाकला आणि त्या स्वच्छतागृहात एक पोर्ट होल म्हणजेच एक काचेची बारीकशी खिडकी होती, जी 6-6.5 फूट उंचीवरती होती. कसा बसा तो कैदी त्या पोर्ट होलपर्यंत चढला आणि त्या छोट्याशा काचेच्या खिडकीतून त्याने बाहेर जाण्यास सुरुवात केली. काचेची खिडकी असल्यामुळं सगळं अंग रक्तबंबाळ झालं. छाती, पोट, खांदे, हात सगळं काही रक्ताने माखलं. पण तशाही अवस्थेत तो कैदी बाहेर पडला. बाहेर जहाज आणि समुद्र यांच्यामध्ये जवळजवळ 27 फुटांचं अंतर होतं आणि इकडे मागून शिपायांच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. कैदी पळाला, कैदी पळाला. त्याने कशाचीही पर्वा न करता 27 फुटांवरून खाली पाण्यात उडी मारली. सकाळची जीवघेणी थंडी आणि अंग सगळं खरचटलेलं आणि त्यात समुद्राचं खारट पाणी. अंगाची असह्य आग होत असतानाही झपाझप झपाझप त्या व्यक्तीने समुद्र कापायला सुरुवात केली आणि तो कसा बसा किनाऱ्यावरती पोहोचला. मागून छोट्या छोट्या होड्यांमधून पोलीसही त्याच्या मागोमाग येतच होते आणि किनाऱ्यावर पोचता क्षणी त्याने पोलीस पोलीस म्हणून धावायला सुरुवात केली. त्याच्या नशिबाने एक पोलीस त्याला तिथे मिळालाही, पण मागून ब्रिटिश अधिकारी आले आणि त्यांनी त्या फ्रेंच पोलिसाकडून या कैद्याला आपल्या ताब्यात घेतलं. तुमच्या लक्षात आलंच असेल मी कुणाबद्दल बोलती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर असं ज्यांना ओळखलं जातं ते विनायक दामोदर सावरकर यांची ही ऐतिहासिक मार्सेलिस बंदरावरती मारलेली उडी, ज्यांची कविता आज आपण पाहणार आहोत, सागरा प्राण तळमळला. सावरकरांचा जन्म 28 मे 1883 रोजी महाराष्ट्रातल्या भगूर या गावी, जे नाशिक जिल्ह्यामध्ये येतं, या गावी झाला. लहानपणापासूनच त्यांच्या मनामध्ये देशभक्तीची बीजं रोवली गेली. त्या काळात छापणारे सगळे मराठी वर्तमानपत्र त्यांनी वाचत असत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रखर राष्ट्रभक्ती निर्माण होत गेली. एका बाजूला प्रखर क्रांतिकारक, तीव्र बुद्धिमान आणि दुसऱ्या बाजूला सिद्धहस्त लेखक, उत्कट कवी असं विदा सावरकरांचं व्यक्तिमत्व आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण भगूर या गावीत झालं. त्यानंतर पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी BA ची पदवी घेतली व कायद्याची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईला आले. त्याच वेळेस लंडनला बॅरिस्टरची पदवी प्राप्त करण्यासाठी शिष्यवृत्त्या मिळत असत. त्याच्यातलीच शिवाजी ही शिष्यवृत्ती मिळवून ते लंडनला गेले. या आधीच्या काळात त्यांनी अभिनव भारत नावाची क्रांतिकारक संघटनाही स्थापन केलेली होती आणि आपल्या बरोबरीच्या सहकाऱ्यांना ते आपल्या वक्तृत्वाने, आपल्या विचारांनी, देशप्रेमाने इतके भारावून टाकत असत
की देशासाठी काहीही करायला तयार अशी ही पिढी तयार झाली. त्यानंतर लंडनला गेल्यानंतर बॅरिस्टर पदवीसाठी असणारा अभ्यासक्रम पूर्ण करूनही सनद न मिळालेला मला वाटतं हा एकमेव बॅरिस्टर असावा. तिथेही त्यांनी अभिनव भारत संघटनेचं काम सुरूच ठेवलं होतं. मदनलाल धिंगरा हा त्यांचा अत्यंत विश्वासू सहकारी होता, ज्याने कर्झन वायलिनची हत्या केली आणि त्यानंतर ब्रिटिशांच्या नजरेमध्ये सावरकरांचं अस्तित्व खुपू लागलं. त्यांच्या मागे गुप्त पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना लंडनमध्ये अटक करण्यात आली आणि त्यानंतरच मार्सेलिसची ही ऐतिहासिक उडी त्यांनी मारली की ज्यामध्ये त्यांचा प्रयत्न होता की फ्रान्स या परकीय भूमीवरती ब्रिटिश राज्याचे कायदे कानून लागू होणार नाहीत आणि त्यांना अटक न होता भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना काम करता येईल. पण हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यांना भारतामध्ये परत नेण्यात आलं आणि एक नाही तर दोन जन्मठेपेच्या शिक्षा त्यांना देण्यात आल्या. दोन जन्मठेपेची शिक्षा म्हणजे जवळजवळ 60 वर्ष. 1911 साली त्यांना अंदमानला सेल्युलर जेलमध्ये नेण्यात आलं पण 1924 साली रत्नागिरीच्या बाहेर जाणार नाही आणि कुठल्याही प्रकारच्या चळवळींमध्ये सामील होणार नाही या अटींखाली त्यांची मुक्तता करण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी अनेक साहित्य रचलं, कविता रचल्या, एक महाकाव्य रचली आणि 26 फेब्रुवारी 1966 मुंबई येथे त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू हा सुद्धा त्यांनी प्रायोपवेशन करून स्वीकारला असं म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे बाभ बोरकरांच्या कवितेमध्ये म्हटलेलं आहे की देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भी बारसा. अशाच पद्धतीचा सावरकरांचा मृत्यूही होता आणि देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके आपल्या कामाने त्यांचं जीवन अशाच पद्धतीने अत्यंत दैदिप्यमान आणि प्रकाशमान झालेलं आपल्याला दिसून येईल. त्यांना दोन बंधू होते, गणेशपंत उर्फ बाबाराव आणि डॉक्टर नारायणराव आणि त्यांना एक बहीण होती मैनाबाई किंवा जिला माई म्हणत असत. त्यात गणेशपंत उर्फ बाबाराव सावरकर यांनाही सावरकरांबरोबरच जन्मठेपेची शिक्षा झालेली होती आणि त्या दोघांनाही 1924 त्यांची मुक्तता करण्यात आली. सावरकरांचं साहित्य म्हणाल तर त्यांनी सगळ्या साहित्य प्रकारामध्ये रचना केलेली आहे. त्यात 1857 स्वातंत्र्य समर, माझी जन्मठेप ए आत्मचरित्र, जोसेफ मॅझिनी या इटलीच्या क्रांतिकारकाचं जीवनचरित्र आणि संगीत संन्यस्त खड्ग हे नाटक, त्याचबरोबर कमला नावाचं महाकाव्य, गोमांतक नावाचं काव्य हे अत्यंत प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर काळे पाणी नावाची त्यांची कादंबरीसुद्धा अत्यंत प्रसिद्ध आहे. तर सावरकर ज्यावेळेला लंडनमध्ये शिकण्यासाठी गेले होते त्यावेळेला त्यांचं अभिनव भारत या संघटनेचं काम चालूच होतं. या संघटनेमार्फत त्यांनी अनेक इतर देशातल्या क्रांतिकारकांशी परिचय वाढवला आणि त्यांच्याकडून बॉम्ब कसे तयार करायचे याचं प्रशिक्षण घेतलं. त्याचं सगळं साहित्य आणि काही बंदुका या त्यांनी भारतामध्ये चोरट्या मार्गाने सुद्धा पाठवल्या होत्या आणि हेच साहित्य त्यांच्या मोठ्या भावाकडे मिळाल्यामुळं त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. त्याच वेळेला मदनलाल धिंगरा या त्यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्याने कर्झन वायली यांची हत्या केली होती, त्याला पकडण्यात आलं होतं आणि त्याचं कार्य अभिनव भारत या संघटनेशी निगडीत असल्यामुळं इतर सहकाऱ्यांचीही त्यांची धरपकड चालू होती आणि सावरकरांना हे माहिती होतं की आता आपल्यालाही कधीतरी अटक ही होणारच आहे. आणि त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की आता हे भारतमातेचं काम पुढे कोण नेईल, आम्ही अंधळेपणाने काही हे व्रत स्वीकारलेलं नाही आहे, पूर्ण विचार करून घरावरती तुळशीपत्र ठेवूनच देशसेवेचं काम हाती घेतलं आहे, पण ते पुढे नेणार कोण? आणि असा विचार करता करताच त्यांच्या तब्येतीवरही त्याचा अतिशय परिणाम झाला आणि विश्रांती घेण्यासाठी म्हणून ते ब्राइटन या इंग्लंडमधील एका समुद्रकिनारा असलेल्या गावी रहावयास गेले.
आणि अत्यंत उदास मनस्थितीमध्ये त्या ब्रायटनच्या समुद्रकिनाऱ्यावरती ते फेऱ्या घालत होते. त्यांच्याबरोबर त्यांचा एक सहकारी होता निरंजन पाल, आणि त्यांनी असं पाहिलं की अचानक सावरकरांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा व्हायला लागलेल्या आहेत आणि ते तोंडातून काहीतरी शब्द पुटपुटत आहेत. आणि मग ते त्याने लिहून काढले, तीच आपली कविता सागरा प्राण तळमळला. तर बघूया सावरकरांची ही अतिशय उत्कट देशप्रेम असणारी कविता सागरा प्राण तळमळला. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. भूमातेच्या चरण तला तुझ धूता मी नित्य पाहिला होता. मज वदलासी अन्य देशी चल जाऊ सृष्टीची विविधता पाहू. तै जननी हृद विरह शंकितही झाले परी तुवा वचन तिज दिधले. मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठीवाहीन त्वरितया परत आणीन. विश्वसलो या तव वचनी मी जगद अनुभव योगे बनुनी मी तव अधिक शक्त उद्धरणी मी येईन त्वरे कथून सोडिले तिजला सागरा प्राण तळमळला. नभि नक्षत्रे बहुत एक परिप्यारा मज भरत भूमीचा तारा. प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी. तिज विण नको राज्य मज प्रिय साचा वनवास तिच्या जरी वनींचा. भुल विणे व्यर्थ हे आतारे बहु जीवलग गमते चित्तारे. तुझ सरित पतेजी सरितारे तद विरहाची शपथ घालितो तुझला सागरा प्राण तळमळला. या फेन मिशे हससी निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा. त्वत् स्वामित्वा सांप्रत जी मिरविते भिवनिका आंग्ल भूमीते. मन मातेला अबल म्हणून फसविसी मज विवासनाते देशी. जरी आंग्ल भूमी भयभीता रे अबलान माझी ही माता रे. कथिल हे अगस्ती स आता रे जो आचमनी एक क्षणी तुझ प्याला सागरा प्राण तळमळला. अतिशय उत्कट आणि भावमधुर अशा भाषेमध्ये केलेलं हे सावरकरांचं काव्य, ज्याला सागर सूक्त असंही म्हटलं जातं. 25 वर्षाचं वय आहे, आपल्या मातृभूमीपासून खूप दूर आहेत सावरकर. आपल्या कुटुंबाची पूर्णपणे वाताहत झालेली आहे. ज्यासाठी हे सगळं केलं त्या देशप्रेमाचं आता काय होईल, मातृभूमीच्या संरक्षणाचं, मातृभूमीला स्वतंत्र करण्याच्या प्रयत्नांचं आता काय होईल, या विवंचनेमध्ये असताना त्यांना या ओळी सुचलेल्या आहेत. ते म्हणतात, ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. त्या सागर किनाऱ्यावर बसल्यानंतर त्यांना आपल्या घराची, आपल्या देशाची, आपल्या मायभूमीची आठवण आली आणि ते म्हणत आहेत, आता मला तू परत घेऊन जा. सागराला एक व्यक्ती म्हणून त्यांनी तिथं मानलेलं आहे. सागर जणू एक आपलं परिचित कुणीतरी आहे समुद्र, आणि म्हणून त्याला ते सांगत आहेत, तू मला आता परत माझ्या मातृभूमीला घेऊन जा. सागरा, माझे प्राण तळमळत आहे, मला इथं अजिबात चैन पडत नाही. मग कसं झालं हे सगळं, मी इथपर्यंत कसं आलो, याच्याविषयी ते सांगताना म्हणत आहेत, मी तुला नेहमीच पाहिलं होतं, तू माझ्या भूमातेचे, माझ्या जन्मभूमीचे पाय धूत होतास. समुद्राच्या ज्या वेळेला लाटा जमिनीपर्यंत येतात त्याचं वर्णन त्यांनी असं केलं आहे की भूमातेच्या चरणतला तुझं धूता मी नित्य पाहिला होता. आणि मग तू मला म्हणालास की चल आपण दुसऱ्या देशांमध्ये जाऊया. मज वदलासी अन्य देश चल जाऊ सृष्टीची विविधता पाहू. इतर देशांमध्ये काय काय आहे, तिथं कुठल्या कुठल्या प्रकारचे लोक राहतात, कशा प्रकारचे ते देश आहेत, त्यांच्यामध्ये काय वेगळं आहे, हे सगळं बघण्यासाठी आपण दुसऱ्या देशांमध्ये जाऊया असं तू मला म्हणालास. असं तू म्हणाल्यानंतर मातृभूमीला, माझ्या आईला विरहाची शंका आली, आता आपला मुलगा आपल्यापासून दुरावणार असं तिला वाटायला लागलं.
तै जननी हृदय विरह शंकितही झाले परी तुवा वचन तिज दिधले. पण तू तिला वचन दिलंस, तू तिला शब्द दिलास की मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठी वाहीन, मी स्वतः मार्गांचा जाणकार आहे, मला सगळे रस्ते माहिती आहेत, मीच ह्याला पाठीवरती घेऊन जाईन. समुद्राच्या किंवा पाण्याच्या पृष्ठभागावरूनच सगळी ये जा चालते, तशी मीच ह्याला पाठीवरती घेऊन जाईन आणि ताब लगेच ह्याला परत आणीन, वेळ लावणार नाही. आमचं काम झालं की मी लगेच ह्याला घेऊन येईन परत. विश्वसलो या तव वचनी मी, जगद अनुभव योगे बनुनी मी. या तुझ्या वचनांवरती, या तुझ्या शब्दावरती, बोलण्यावरती मी विश्वास ठेवला. मी रोज बघतो ना तुला, तू माझा परिचित आहेस म्हणून मला तुझ्यावरती विश्वास ठेवावा असा वाटला. आणि दुसराही विचार होता माझ्या मनामध्ये की जगद अनुभव योगे बनुनी मी, जगाचा अनुभव घेईन मी. तसेही सावरकर तिथं शिक्षणासाठीच गेले होते, तर शिक्षण घेऊन माझ्या मातृभूमीच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी आणि तिला परक्यांच्या बेडीतून मुक्त करण्यासाठी काय काय करता येईल याचा सगळ्याचा विचार त्यांच्या मनात होताच. त्यामुळं मी या सगळ्या जगाचा अनुभव घेऊन तव अधिक शक्त उद्धरणी मी, तुझ्या उद्धरणासाठी, तुझ्या उद्धारासाठी, तुला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी मी अधिक समर्थ होऊन परत येईन असं मला वाटलं. आणि येईन त्वरे कथून सोडिले तिजला, आणि मी लगेच येईन असं मी तिला सांगितलं आणि मी तुझ्याबरोबरती आलो. पण आता मला अजिबात इथे चैन पडत नाही आहे, सागरा मला परत घेऊन जा, सागरा प्राण तळमळला. नभि नक्षत्रे बहुत एक परिप्यारा, मज भरत भूमीचा तारा. असं आहे मित्रांनो की जगामध्ये कितीतरी अशा गोष्टी असतील की ज्या आपल्याला आकर्षित करतील. आपणही जेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊ त्यावेळेला आपल्याला वाटेल की आह किती छान आहे हे, किती आकर्षक आहे हे. पण मातृभूमी ही शेवटी मातृभूमी असते. रामाने सुद्धा असेच उद्गार काढलेले आहेत की जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. जननी म्हणजे आई आणि जन्मभूमी म्हणजे मायभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत. कितीही जरी सुख आपल्याला इतर परक्या देशांमध्ये मिळाली तरी आपली मायभूमी ती मायभूमी. त्यामुळं सावरकरही असं म्हणतात की आकाशामध्ये कितीतरी तारे असतील चमकणारे आणि ते लोकांना आकर्षकही वाटत असतील, पण मला मात्र माझ्या भारतभूमीचा ताराच आवडता आहे, मला मात्र माझी भारतभूमीच प्रकाशित दिसते, दैदिप्यमान दिसते, सगळ्या जगामध्ये तीच चमकून दिसते, शोभून दिसते, मला मात्र माझी भारतभूमीच प्रिय आहे. प्रासाद इथे इथे भव्य परी मज भारी. इथं मोठमोठे राजवाडे आहेत, अतिशय सोयी सुविधा असणारे मोठमोठी घरं आहेत, मोठमोठी निवासस्थानं आहेत, पण मला मात्र आईची झोपडी प्यारी. मला माझ्या मातृभूमीमध्ये राहायला एक छोटीशी झोपडी जरी मिळाली तरीसुद्धा मला ती आवडेल, मला ती प्रिय असेल. तिचं विण नको राज्य मज प्रिय साचा, वनवास तिच्या जरी वनींचा. तिच्याशिवाय, माझ्या मातृभूमीशिवाय मला इतर जगाचं, इतर कुठल्याही प्रदेशाचं राज्यही नको. तिच्या स्थानांमधला, तिच्या देशांमधला वनवास जरी मिळाला, मला वनवासात जरी राहायला मिळालं तरीही मला चालेल, पण मला इतर देशांमध्ये कुठल्याही प्रकारच्या सुखसोयी असणारं राज्यसुद्धा नको आहे. भूल विणे व्यर्थ हे आतारे, बहु जीवलग गमते चित्तारे. आता हे तू मला भुलवणं बंद कर, हे व्यर्थ आहे, याला ह्याचा काहीही फायदा होणार नाही. तू मला कितीही इकडच्या गोष्टींचा मोह दाखवलास तरी या मोहात मी अडकणार नाही आहे, कारण मला माझ्या जीवलगांची आठवण येते. माझ्या देशामध्ये ते कसे राहत असतील, त्यांच्यावरती किती अत्याचार होत असतील, आणि या सगळ्यातून मला त्यांची मुक्तता करायची आहे. मी त्यांच्या अत्याचारांसाठी कारणीभूत व्हायला नको आहे, त्यामुळं मला लवकरात लवकर तिथं जाऊन मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. आणि मग ते इतकी सुंदर कल्पना करतात, तुझं सरित पते जी सरितारे, तद विरहाची शपथ घाली तो तुझला, सागरा प्राण तळमळल. सरित पती, सरिता म्हणजे नदी आणि नदीचा पती म्हणजे समुद्र. नद्या सगळीकडून वाहून येतात आणि आपलं सर्वस्व समुद्राला देतात, त्यामुळं समुद्र हा त्यांचा पती झाला आणि सरिता म्हणजे नदी ही त्याची पत्नी झाली.
आणि जर ती नदी तुला भेटायला आली नाही, जर एखाद्या वेळेस ती शुष्क पडली आणि तुझ्यापर्यंत पोचली नाही, तर तुला तिच्या विरहाचं दुःख होणार नाही का? आणि या विरहाच्या दुःखाची, या विरहाची तुला शपथ आहे समुद्रा सागरा, पण मला तू परत घेऊन चल, कारण मला इथे अजिबात चैन पडत नाही आहे, माझे प्राण इथे तळमळत आहेत, तडफडत आहेत, सागरा प्राण तळमळला. आणि मग शेवटचं जे कडवं आहे, या कडव्यामध्ये ते सागराची विनंतीच करतायत, पण ही सागराची विनंती कुण्या दीन आर्त मनुष्याने केलेली नाही आहे, तर एका घायाळ झालेल्या सिंहाने केलेली आहे. त्यांच्या त्या विनवणीमध्ये सुद्धा कुठेतरी धाक आहे, जरब आहे. ते काय म्हणतात, या फेन मिशे हससी निर्दया कैसा. फेन म्हणजे फेस. सागर लाटा ज्या वेळेला समुद्रकिनारी येऊन आदळतात, ज खडकांवरती आपटतात, त्यावेळी त्यांचा फेस निर्माण होतो. आणि तो पांढराशुभ्र फेस बघून कवींनी अशी कल्पना केली आहे की तो जणू काही समुद्राचं ते हास्य आहे. आणि मी अशा परिस्थितीमध्ये आहे, इतका व्याकुळ झालेलो आहे, मला माझ्या आईच्या मातृभूमीची आठवण येते आणि तरी हा सागर अशा पद्धतीने मला हसतोय, म्हणून ते त्याला निर्दय म्हणतात. की काय हे सागरा तू चालवलं आहेस, तू इतका निर्दय कठोर का झालायस, या फेसाच्या रूपाने तू मला हसतोयस का वचनभंगीसी ऐसा. आणि तू आईला दिलेलं, माझ्या मातृभूमीला दिलेलं वचन मोडतोयस. तू तिला सांगितलं होतंस की मी याला लगेच घेऊन जाईन, पण तू काही मला परत नेत नाहीयेस आणि तू माझ्या मातृभूमीला दिलेलं वचन का मोडतोयस. त्वत स्वामित्वा सांप्रत जी मिरविते भिवनिका आंग्लभूमीते. आणि याचं कारण, तुझ्यावरती जिचं स्वामित्व सध्या आहे, तुझ्यावरती जी स्वामित्व गाजवणारी मिरवणारी जी आंग्लभूमी म्हणजेच ब्रिटिशांची भूमी आहे, त्या भूमीला तू घाबरलायस का? कारण सध्या तू या ब्रिटिशांच्या भूमीत आहेस आणि म्हणून तू त्यांना घाबरतोयस. कि मन मातेला अबल म्हणून फसविसी मज विवासना ते देश. कि माझी आई, माझी मातृभूमी तुला दुर्बळ वाटतीये कारण ती त्या ब्रिटिशांच्या अंमलाखाली आहे, तिच्यावरती ब्रिटिशांचं आधिपत्य आहे, म्हणून ती तुला दुर्बळ वाटतीये आणि म्हणून तू मला असं अशा पद्धतीने इथे डांबून ठेवलंयस, मला इथे अडकवून ठेवलंयस आणि मला असं निर्वासित बनवलंयस तू, मला विवासनं म्हणजेच वनवास देत आहेस तू, आणि तोही परक्या देशामध्ये. आणि असं जर तुला वाटत असेल, तुला जर माझी माता, माझी जन्मभूमी दुबळी वाटत असेल, तर तसं नाही आहे. जरी आंग्लभूमी भय भीता रे अबलान माझी ही माता रे कथिल हे अगस्तीस आता रे जो आचमनी एक क्षणी तुझ प्याला. जर तू इंग्रजांच्या भूमीला घाबरत असशील आणि जर तुला असं वाटत असेल की माझी माता दुबळी आहे, अबला आहे, तर तसं नाही आहे. माझी माता अजिबात अबला नाही आहे, कारण अगस्ती नावाचा तिचा एक मुलगा आहे जो एका क्षणामध्ये, ज्यानं समुद्राचं प्राशन केलं होतं अशी पुराणांमधून कथा आलेली आहे. कालकेय नावाचे राक्षसांचा एक गण होता, म्हणजे समूह होता, आणि ते राक्षस सगळे समुद्रामध्ये लपून बसले होते आणि ते रात्रीच्या वेळेस येऊन मानवांना अत्यंत त्रास देत असत. तर त्यांना, त्यांचा नाश करण्यासाठी सगळे देव या अगस्ती ऋषींकडे गेले आणि त्यांनी त्यांना प्रार्थना केली की आम्हाला सगळ्यांना त्रासापासून सोडवा. आणि त्यावेळेला एका पळीत, म्हणजे एका छोट्याशा चमच्यात मावेल अशा पद्धतीने त्या समुद्राचं पाणी अगस्ती ऋषींनी ते पिलं आणि त्या यवनांचा, त्या राक्षसांचा त्यांनी नाश केला नंतर. आणि अशा तऱ्हेने त्यांनी पृथ्वी लोकावरील सगळ्यांना त्रासातून सुटका केली. तर तो अगस्ती नावाचा माझ्या आईचा जो पुत्र आहे ना, त्याला आता मी सांगेन हे सगळं. कथिल हे अगस्तीस आतारे. आणि त्याला का मी सांगेन, तर तू तुझ्या जर तुझ्या या अमर्याद स्वरूपाचा जर तुला अभिमान वाटत असेल, तुला अहंकार असेल की मला कुणी नष्ट करू शकत नाही, तर तसं नाही आहे. त्यांनी एका आचमनात सगळा समुद्र प्यायला होता, तुला पिऊन टाकलेलं होतं, तुझं अस्तित्व नष्ट केलेलं होतं, तर मी ते त्याला सांगेन की जेणेकरून तो तुला त्याची भीती वाटेल किंवा तुला त्याच्याबद्दल, तुझ्या मनामध्ये थोडासा का होईना पण, थोडासा का होईना पण भय निर्माण होईल. आता तरी तू मला घेऊन चल, कारण मला इथे अजिबात चैन पडत नाही आहे, सागरा प्राण तळमळला. अशा तऱ्हेने सावरकरांनी अतिशय
सुंदर कल्पना करून आणि उत्कट अशा भावना ज्याच्यामध्ये त्यांच्या आलेल्या आहेत असं हे सागरा प्राण तळमळलाही हे पद्य आहे. विचार करा, एका बाजूला ज्यांनी बॉम्ब कसा तयार करायचा ह्याचं शिक्षण घेतलं होतं, ज्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं होतं की चिमण्या कावळेसुद्धा घरटी करून संसार करतात, काट्याकुट्या गोळ्या करून घरटं तयार करतात, पण आपण देशाचा संसार करणार आहोत, आपल्या कार्यामुळे नंतर या देशातील लोकांना चार घास सुखाचे स्वातंत्र्यात खायला मिळणार आहेत याचा विचार कर आणि आपला संसार सुखाचा झाला नाही असा अजिबात मानू नकोस. आणि ज्यांनी अंदमान तुरुंगामध्ये 8-8 तास 10-10 तास ज्याने कोलूला बांधून ते फिरलेत, कोलू म्हणजे जे बैल बांधतात आणि त्या बैलाला सतत त्या एका खांबाभोवती फिरवलं जातं आणि त्याच्यातून तेल काढलं जातं, अशी इतकी अमानुष वागणूक त्यांना जिथं मिळाली होती. आणि असं असताना सुद्धा अशा ह्याच्यामध्ये कुठलीही सामान्य व्यक्ती मनानं खचून गेली असती, पण सावरकर अजिबात खचले नाहीत. बेडीमधले खिळे काढून त्यांनी तिथे कमला नावाचं महाकाव्य त्या भिंतींवरती लिहिलंय. रोज काही ओव्या लिहायच्या, त्या तोंडपाठ करायच्या, परत दुसऱ्या दिवशी नवीन ओव्या रचायच्या. असं ज्यांचं कवित्व बहरलं अशा परिस्थितीत सुद्धा, तो काय व्यक्तिमत्व असेल सावरकरांचं बघा. आणि त्यांची ही कविता तितकीच समर्थ, तितकीच उत्कट अशी आपल्यालाही अभ्यासायला मिळालेली आहे. अशा पद्धतीने त्यांचा या कवितेमध्ये उत्कट मातृभूमी प्रेम व्यक्त झालेला आहे. या कवितेवरती तुम्हाला अभ्यासामध्ये जे काही प्रश्न दिलेले आहेत त्यातले 2-3 प्रश्न मी इथे तुम्हाला दाखवते. सविस्तर उत्तर लिहा किंवा 7-8 ओळीत उत्तर लिहा या प्रश्नासाठी. सागरा प्राण तळमळला या कवितेत कवीचे मातृभूमीच्या वियोगाचे दुःख कसे प्रकट झाले आहे हा प्रश्न विचारलेला असेल त्यावेळेला त्याच्यामध्ये तुम्हाला सावरकरांची माहिती लिहावी लागेल. विनायक दामोदर सावरकर, ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर या नावानेही ओळखलं जातं, त्यांच्या थोड्याफार ग्रंथांचा तिथे उल्लेख करून त्यामध्ये पुढील मुद्दे यावेत की कवी मातृभूमीपासून खूप दूर परक्या देशात वास्तव्य करून आहे आणि समुद्रकिनाऱ्यावरती फिरत असतानाच त्यांना मायभूमीची आठवण येते, मातृभूमीची आठवण येते आणि ते समुद्राला आपला एक परिचित व्यक्ती मानून तिला त्याला आपल्या देशात परत नेण्याची विनंती करत आहे. समुद्राने त्यांना सांगितलं की आपण वेगवेगळे देश बघूया आणि तू माझ्याबरोबर बरोबरी ये, मी तुला लगेच परत आणीन. या वचनांवरती विश्वास ठेवून कवी त्यांच्याबरोबर जायला तयार होतात. पण परदेशामध्ये कितीही भव्य राजवाडे असले, कितीही सुखसोयी असल्या तरीही त्यांना मातृभूमी चीच आठवण येते, त्यांना मातृभूमीच प्रिय असते, मातृभूमीतील वनवासही त्यांना आवडेल. आकाशात कितीही तारे असले तरीसुद्धा मातृभूमीच त्यांना प्रिय आहे आणि त्यामुळं त्यांना कितीही मनाला आकर्षित करणाऱ्या गोष्टी दाखवल्या तरीही ते तिथे अडकून बसणार नाही आहेत, तिथे ते भुलणार नाही आहेत. आणि त्यामुळे जर माझी मातृभूमी दुर्बळ आहे असं समुद्राला वाटलं तरी अगस्तीसारखा तिचा पुत्र आहे जो एकाच आचमनामध्ये त्यांनी समुद्राचं अस्तित्व नष्ट करून टाकलेलं होतं, त्यामुळे समुद्राने त्यांना परत न्यावं. अशा पद्धतीने आपल्या मातृभूमीची महती त्याच्यामध्ये त्यांनी गायलेली आहे आणि त्याचबरोबर मातृभूमीच्या वियोगाचं दुःख त्यांनी त्याच्यामध्ये व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर संदर्भाचं स्पष्टीकरण लिहिताना त्यामध्ये खालील मुद्दे तुम्ही लिहू शकता. अबलान माझी ही मातारे कथिल हे अगस्तीस आतार. या काव्यपंक्ती किंवा या कवितेतील ओळी सागरा प्राण तळमळला या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रचलेल्या कवितेतून घेतलेल्या आहेत. मातृभूमीवरचं कवीचं उत्कट प्रेम आणि परत जाण्याची ओढ या कवितेतून दिसून येते. समुद्राने कवीला विविध देश पाहण्यासाठी कवीला आपल्याबरोबर घेऊन गेला, त्याला लगेच परत आणून नेण्याचं त्यांनी त्याच्या मातृभूमीला वचनही दिलं, पण ते वचन त्यांनी पाळलं नाही, त्यामुळं कवीला परत जायचं आहे पण समुद्र त्यांना परत नेत नाही आहे. कितीही विनवण्या केल्या तरी समुद्र त्यांचं बोलणं ऐकत नाही. म्हणून कवी त्यांना प्रश्न विचारतात की आपली माता दुर्बळ आहे असं तुला वाटत असेल आणि जर तू मला परत नेत नसशील
तर तसं नाही. अगस्ती नावाचा तिचा जो पुत्र आहे, ज्यांनी एका क्षणामध्ये समुद्राचं अमर्याद अस्तित्व नष्ट करून टाकलं होतं, त्या अगस्ती मुनींना मी जर सांगितलं तर तुझ्या मनात थोडं तरी भय उत्पन्न होईल आणि तू मला परत नेशील, म्हणून त्याचा विचार कर आणि मला तू परत घेऊन जा. अशा पद्धतीने यामध्ये तुम्ही मुद्दे लिहू शकता. आणि दुसरा संदर्भ आहे, विश्वसलो या तव वचनी मी जगदनुभव योगे बनुनी मी. संदर्भ वरती लिहिला आहे त्याप्रमाणेच येईल. आणि स्पष्टीकरण लिहित असताना समुद्राला एक परिचित व्यक्ती मानून कवी त्याला विनंती करतो आहे की तू मला परत घेऊन जा. तो त्याच्याबरोबर प्रवासाला निघालेला आहे आणि समुद्राने त्याला त्वरित परत आणीन म्हणून सांगितलेलंही आहे, पण आता ते वचन तो पाळत नाही आहे. आणि मी त्याच्याबरोबर का गेलो याचं स्पष्टीकरण सांगत असताना समुद्राने त्याच्या मातृभूमीला असं सांगितलं की मी याला स्वतः पाठीवर वाहून नेईन, मला सगळ्या मार्गांचं ज्ञान आहे आणि ते मी लगेच त्याला दाखवीन आणि मी लगेच परत आणीन त्याला, असा त्यांनी त्याच्या मातृभूमीला सांगितलं आहे. आईला मुलाचा विरह होणार अशी शंका आली होती, परंतु सागराने तिला वचन देऊन कवीला आपल्या बरोबर नेलं आहे. आणि कवीलाही असं वाटलं की जगाचा अनुभव घेऊन, जगामध्ये जे जे काही वैविध्य आहे ते पाहून माझ्या आईला स्वतंत्र करण्यासाठी, माझ्या आईचा उद्धार करण्यासाठी मी अधिक समर्थ होऊन परत येईन, म्हणून या वचनांवरती विश्वास ठेवून कवीही सागरावरती गेले. आणि आता मात्र सागर त्यांना परत नेत नाही आहे, त्यांचं वचन पाळत नाही आहे, म्हणून सागराला ते विनंती करतात की आता मला माझ्या मातृभूमीकडे परत घेऊन जा. अशा पद्धतीने तुम्ही हे स्पष्टीकरण लिहू शकता. शेवट करताना मी असंच सांगेन की प्रखर असं व्यक्तिमत्व असणारे सिद्धस्थ लेखक, उत्कट कवी, अत्यंत बुद्धिमान आणि तीव्र क्रांतिकारी अशा या कवींची ही अतिशय सुंदर आणि उत्कट अशी कविता आपण आज पाहिलेली आहे. ही कविता वाचा, त्याचबरोबर सावरकरांचं जयोस्तुते हे सुद्धा काव्य अतिशय सुंदर आहे, तेही तुम्ही वाचा जमल्यास. माझी जन्मठे हे त्यांचं आत्मचरित्रही वाचायला मिळाल्यास जरूर वाचावं. धन्यवाद. प्रुडंट स्कॉलर्स पावर्ड बाय ल्युपिन फार्मास्युटिकल्स. अब आपकी सुरक्षा आपके हाथों में. ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस. अब आपकी सुरक्षा आपके हाथों में. ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस. अब आपकी सुरक्षा आपके हाथों में. ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस.